दुर्लक्ष करताय. हे दुर्लक्ष होऊ नये. शिटीत असल्यासारखं आपला कंगराळी केज गाव आहे. हा कंगराळी केज गाव म्हणण्यापेक्षा एक जंगलातलाच गाव झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत. पण हा असं होऊ नये आणि कंगराळी गावच्या लोकांच्या बरोबर सिटीतल्या लोकांची सुद्धा ही दुर्दैवी घटना घडू नये. आजपर्यंत ज्या घटना घडल्या ह्या घटनेना कुणाचं कोण प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे. पण प्रशासनानं ह्या वेळेला तरी लक्ष द्यावं. उद्याच्या मूर्तींच्या माणसावर जो अन्याय करत आहे कर्नाटक सरकार, त्याचबरोबर हे अधिकारी हे आपल्या अन्याय करू नये आणि ह्या देवावर तर अन्याय कमीच करावे कमी. त्यासाठी आम्ही गावचे ग्रामस्थ सर्वच डी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आत्ताच. आणि त्या निवेदनात डी सी साहेबांनी खरोखर PWDला फोनद्वारे का असेना त्या स्मार्ट सिटीतून रस्ता जो होतो आहे, स्मार्ट सिटीचा रस्ता हा का होत नाही आणि या रस्त्याचे खड्डे तरी त्वरित का बुजवत नाही असा प्रश्न आमच्या समोरच फोनद्वारे केलेला आहे. आणि त्या फोनद्वारे त्यांचं उत्तरही आलेलं आहे की आजच्या आज ह्या रस्त्यावरचे खड्डे मुजवून देऊ आणि लवकरात लवकर स्मार्ट सिटीतला रस्ता जो आहे तो आम्ही पूर्ण करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. खरं तर ग्रामीण भागातले सुद्धा हे रस्ते PWDनं लवकरात लवकर करावे. लोकांच्या बरोबर शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल हाल होऊन जात आहेत. बसेस वेळेवर जात नाहीत कारण रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचे हाल होतात. हे हाल होऊ नये त्यासाठी आम्ही सर्वच माझ्या क्षेत्रासह डी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. गाव ब्लडच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच विषयावर मी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाला डी सी साहेबांनी मला चांगलं उत्तर दिलेलं आहे. त्या डी सी साहेबांचा धन्यवाद करते मी. त्यांच्याबरोबरच हे निवेदन